कार्यक्रमाचे उद्घाटक बाप्पासाहेब थोरात, SDM औरंगाबाद। त्यानंतर आजचे प्रमुख व्याख्याते शिकरे साहेब, ज्यांना प्रति इतिहासकार म्हणून ओळखलं जातं। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी हा कार्यक्रम स्वतः पुढाकार घेऊन घडवून आणला आणि या कार्यक्रमाचे कर्ते धरते प्रदीप सोळुंके सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असणारा सर्व तरुण वर्ग, आज आपण सर्वजण भगतसिंहांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत आणि त्याच निमित्ताने आजचा तरुण आणि वीर भगतसिंह यांच्या संदर्भाने आपल्या समोर व्याख्यात्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। त्याचप्रमाणे भगतसिंहांच्या जीवनातील ज्या घटना होत्या आणि आजच्या आपण या युगात आपण काय करतो याची सांगड घालण्याचा प्रयत्न व्याख्यात्यांनी केलेला असेल। भगतसिंहाविषयी सगळ्यांनी त्यांचा जन्म कधी झाला, त्यानंतर त्यांची संपूर्ण कारकीर्द आणि त्यांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या घटना याविषयी सविस्तर सांगितलेलं असेलच आणि त्याचप्रमाणे आजच्या तरुणाईनं काय करावं या संबंधी देखील मार्गदर्शन झालेले असेल। त्यामुळे मी फक्त माझ्या छोट्या तोंडी फार मोठा घास न घेता भगतसिंहाविषयी मी फार काही बोलू शकणार नाही, कारण आपल्यासारखंच मीही इतिहासाच्या पुस्तकात आपण जेवढं वाचलेलं आहे किंबहुना तेवढीच मला माहिती आहे, परंतु आज बोलवल्यामुळं मी थोडीफार त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तर या अलीकडच्या काळात झालेला भारतातील सर्वात कमी वय लाभलेला क्रांतिकारक की ज्याचं कार्य एवढं उत्तुंग आहे, असे एवढ्या कमी वयात त्यांना फक्त 23 वर्षांचं आयुष्य लाभलं, एवढ्या कमी कारकिर्दीत त्यांनी जे काही अचीव केलेलं आहे असं या अलीकडच्या काळात कोणालाही एवढं संपादन करता आलेलं नाही। भगतसिंहांना आपण फक्त क्रांतिकारक म्हणूनच ओळखतो, परंतु त्या पाठीमागं त्यांनी केलेलं पुस्तकांचं वाचन, त्याचप्रमाणे त्यांची जी आयडिओलॉजी तयार झाली होती, म्हणजे सोशलिस्ट असेल, मार्क्सिस्ट असेल, तर या संदर्भात त्यांनी पूर्ण अभ्यास करून मग आपली आयडिओलॉजी ठरवलेली होती। त्यामुळं आपण देखील आजच्या युगात वावरताना कोणत्याही घटनेकडे पाहताना किंवा त्याचा अर्थ लावण्यापूर्वी त्या घटनेचा वगैरे अभ्यास केला पाहिजे, विशेष करून आपलं वाचन हे सर्वंकष असायला हवं। त्याचप्रमाणे मी थोडंसं माझाही परिचय करून देतो। मी मूळचा सोलापूर जिल्ह्याचा आहे, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून आलेलो आहे। त्याचप्रमाणे माझं शिक्षण हे खेडेगावात, माझं गाव छोटंसं आहे, 700-800 लोकसंख्येचं गाव आहे, त्या गावात माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं। शेजारी असणाऱ्या एका मोठ्या खेड्यात माझं 11वी आणि 12वीचं शिक्षण झालं। त्यानंतर मी 12वीनंतर इंजिनिअरिंग CET ची परीक्षा दिली आणि त्यामार्फत माझं इंजिनिअरिंगला गव्हर्नमेंट कॉलेज सांगली, जे वालचंद कॉलेज आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे सांगलीचं, त्या ठिकाणी माझी निवड झाली आणि मी तिथं IT इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता। परंतु काही कारणास्तव मला इंजिनिअरिंग सोडावं लागलं आणि त्यानंतरचं एक वर्ष माझं वाया गेलं। त्यानंतर मात्र मला थोडंसं चुकल्यासारखं वाटायला लागलं की आपण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला होतो आणि आपला नंबर लागलेला असताना आपण पुढे जाऊन भविष्यात एक चांगला इंजिनियर झालो असतो, ती मनात सतत एक रुकरुक लागून राहिलेली होती। त्यामुळे ती कसर कुठंतरी भरून काढायची असं सारखं मनाला कुठंतरी वाटत होतं। त्यासाठी मी वर्ष वाया जाण्यापेक्षा आपण मुक्त विद्यापीठातून BA ला प्रवेश घेऊया म्हणून मी मुक्त विद्यापीठातून BA फर्स्ट इयरला प्रवेश घेतला आणि त्यानंतरच्या वर्षी मी इंजिनिअरिंग करणं काही शक्य नसल्यामुळे मी DEDला जाण्याचा निर्णय घेतला, कारण DEDला गेल्यानंतर 2 वर्षात DED होतं आणि लवकरात लवकर नोकरी मिळते, त्यामुळे मी DEDला गेलो। DEDला माझा नंबर पुणे इथं लोणी काबोर आहे, त्या ठिकाणी गव्हर्नमेंट DED कॉलेज आहे, त्या ठिकाणी माझा नंबर लागला। DED कॉलेज करत DED चे 2 वर्ष करता करता माझं मुक्त विद्यापीठातून BA देखील पूर्ण झालं आणि पुण्याच्या जवळ गेल्यामुळं स्पर्धा परीक्षेच्या वातावरणाच्या नजदीक मला जाता आलं आणि तिथं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असते, MPSC UPSC काय असते, या गोष्टी मला बारकाईनं माहीत झाल्या। तर तिथं गेल्यानंतर जे आम्हाला शिकवायला शिक्षक होते ते MPSC थ्रू निवडून आल्यामुळे त्यांनी आम्हाला सतत सांगितलं की बाबा MPSC ची तयारी करा, तुम्ही DED ला आलेली मुलं जे असतात ते शक्यतो 70-80% पुढे मार्क पडलेली मुलं असतात,
परिस्थितीमुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे तुम्ही डीएडला आलेले असता, तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला त्यांनी प्रेरित केलं। तिथून पुढे मी एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली। प्रथम मी एमपीएससीची पीएसआय म्हणून जे पद आहे पीएसआयची परीक्षा मी प्रथम दिली आणि 2009 ला ती प्रथम परीक्षा दिल्यानंतर पीएसआय म्हणून माझं 2010 ला निकाल आल्यानंतर पीएसआय म्हणून सिलेक्शन झालं। पीएसआय निवड झाल्यानंतर मात्र मी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथं जॉईन केल्यानंतर तिथं असताना एमपीएससीची एक परीक्षा दिली, त्यामार्फत माझं मंत्रालयात असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं। कारण मला पीएसआयच्या ट्रेनिंगला गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की अकॅडमीत असताना किंवा पोलीस खात्यात राहून आपल्याला फारसा वेळ भेटत नाही। जर आपल्याला पुढचं एखादं उच्च पद मिळवायचं असेल तर आपल्याला पीएसआय या पदाची या पीएसआय या पदापासून आपल्याला रिझाईन करावं लागेल किंवा नोकरी सोडून जावं लागेल आणि नंतर अभ्यास करूनच आपल्याला परीक्षा देता येईल। म्हणून मी दुसरी परीक्षा देऊन असिस्टंट या पदावर मंत्रालयात माझी निवड झाली। असिस्टंट पदावर निवड झाल्यानंतर मात्र मी पीएसआय पदाचा राजीनामा दिला, तिथून आलो आणि असिस्टंट पद जॉईन करण्यापूर्वी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2010 दिली आणि त्याच्यातून माझी वित्त लेखा अधिकारी म्हणून वर्ग 2 पदावर निवड झाली। त्यामुळे मी असिस्टंट जॉईन न करता वित्त लेखाधिकारी पदावर पुण्याला जॉईन केलं। त्यानंतर राज्यसेवा 2011 च्या परीक्षेतून मी, कारण एकदा आपल्याला एखादी पोस्ट मिळाली एमपीएससीतून की आपला जो कॉन्फिडन्स असतो आत्मविश्वास असतो तो वाढतो आणि त्यातून आपण गिअरअप होऊन पुढचा अभ्यास कंटिन्युअस चालू ठेवतो। तर अशा पद्धतीने मला पाठीमागच्या परीक्षांमध्ये सतत यश मिळत गेल्यामुळे 2011 च्या परीक्षेतून देखील मला नायब तहसीलदार हे पद मिळालं आणि त्याची नेमणूक माझी अमरावती जिल्ह्यात झाली आणि अमरावती जिल्ह्यात मी त्या पदावर जॉईन करणार। तत्पूर्वी 2012 च्या परीक्षा दिलेली होती, त्याचा पुढच्याच वर्षी निकाल लागला आणि माझी पोलीस उपाधीक्षक म्हणून निवड झाली। तर स्पर्धा परीक्षेच्या या प्रवासात मी एकूण 5 पदं मिळवली, परंतु प्रत्येक पद मिळवल्यानंतर मला कधीही थांबावं असं वाटलं नाही। आज देखील मला डीवायएसपी पोस्ट मिळालेली आहे आणि इथंच थांबावं असं वाटत नाही। इथून पुढे देखील मला यूपीएससी देऊन त्यातून जे वरिष्ठ पद आहे ते मिळवण्याची माझी आकांक्षा आहे आणि मी ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। आपण सर्वजण तरुण आहात, आपल्याला जर सरकारी सेवेत यायचं असेल, शासकीय सेवा अधिकारी म्हणून आपल्याला शासनात प्रवेश करायचा असेल तर कोणत्याही विभागाचं तुम्ही पद घ्या। कोणत्याही विभागात तुम्हाला अधिकारी म्हणून यायचं असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेशिवाय दुसरा पर्याय नाही। त्यामुळं आजच्या मी या सर्व तरुणांना एक आवाहन करू इच्छितो की ज्यांची कोणाची इच्छा असेल शासकीय सेवेत अधिकारी म्हणून येण्याची, त्यांनी स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास करावा। अभ्यास करताना तो अभ्यास आपला पूर्णपणे नियोजनबद्ध असावा, कारण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाविषयी आता बरेच क्लासेस आहेत आणि त्यातून सर्वच क्लासेस प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतीलच असं नाही। काही क्लासेस वेगळ्या उद्देशाने देखील चालतात, त्यामुळं आपण योग्य तो मार्गदर्शन करणारा क्लास निवडायचा असेल तर निवडावा। किंवा स्पर्धा परीक्षा ही माझ्या मते खरं तर पूर्णपणे सेल्फ स्टडीवर आधारित आहे, त्यामुळं आपले एफर्ट जे असतात ते 95% असतात आणि क्लास तुम्हाला फार तर 5% मदत करू शकतो। तुम्ही मटेरियल कोणतं वाचावं, त्यानंतर तुमची सराव परीक्षा घेणे या संदर्भात तुम्हाला क्लासची मदत होऊ शकते, परंतु तुमचा जो 95% भाग असतो तो तुम्हाला स्वतः अभ्यास करूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येतं। त्यासाठी मी आपणा सर्वांना एक आवाहन करतो की आज वीर भगतसिंहांची जयंती आहे, या जयंतीदिनी आपण सर्वांनी ज्यांना कोणाला अधिकारी होण्याची इच्छा आहे त्यांनी एक संकल्प करावा की आपल्याला शासनात अधिकारी म्हणून यायचं आहे। मग ते आपण डेप्युटी कलेक्टर म्हणून या, डीवायएसपी म्हणून या किंवा इतर कोणत्याही विभागातील पदावर या, तर त्या पदावर येण्यासाठी आपण आजपासूनच नियोजनबद्ध आणि चिकाटीनं अभ्यास करावा आणि आपल्याला देखील जे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या पदासाठी आपल्याला मी सुयश चिंतितो, आपल्याला यश मिळावं अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि मला बोलवले आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सोळुंके सरांचे आभार मानतो आणि मी माझं भाषण थांबवतो।